भारत सरकारने व भारत निवडणूक आयोगाने होऊ घातलेल्या नगर पथविक्रेता व नगर पथविक्रेता उपजीविका संरक्षण समितीची निवडणूक होऊ घातली होती. ती निवडणूक संपन्न झाली. लोहा नगर पथविक्रेता समितीची बिनविरोध निवड झालेली आहे. आज नूतन पदाधिकाऱ्यांना निवडणूक सहाय्यक निर्णय अधिकारी उल्हास राठोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या 15 दिवसापासून ही निवडणूक प्रक्रिया सुरू होती. या विशेष पॅनलचे लोहा नगर परिषदेचे माजी गटनेते करीमबाई शेख यांचा हा पॅनल विजयी झालेला आहे. काय सांगताल, हे पॅनल विजयी झाला बिनविरोध झाला, काय वाटतंय आणि काय आहे या समितीचं नियम, काय आहे, काय काम आहे या समितीचं काम? जे चांगले जे फळ विक्री किंवा भाजीपाला हे चांगल्या ह्याने सहकार्य करावं, चांगला माल विकावं ह्या पद्धतीनं सगळं काही करते. काय मूलभूत सुविधा असतात, जसं पोलीसवाले असतील किंवा इतर जे दुकानदार असतील त्यांना त्रास होतो, हे सिस्टम लावण्यासाठी किंवा अजून काय काय आहे? होईल ना ते त्याचं ते सिस्टम पण त्याचे जे प्रमुख आहेत, ज्यांचे जे नगरपालिकेचे शिओ म्हणून हे जे अध्यक्ष राहतील, त्याच्यामध्ये मंजुषा जाधव मॅडमसुद्धा त्यांनी पाठपुरावा करतील त्यांच्यासोबत. असे काय वाटतं, किती जण तुमचे उमेदवार होते, किती जणांचे म्हणजे काय निवडणूक का झाली नाही, काय सांगतात? निवडणुकीला खूप जण येऊ लागले, तर त्याच्यामध्ये सर्वांच्या इच्छुकाच्या ह्याच्यामध्ये आमचा पॅनल विजय झाला त्याच्यामध्ये. यासाठी ही जी निवडणूक आहे, अधिक माहिती लोहा नगर परिषदेमध्ये जे ह्या समितीचं व ह्या डिपार्टमेंट कार्यालयाचे जे मॅडम आहेत, जाधव मॅडम, काय सांगताल, ही कशी पद्धत आहे, कुठे आणि पूर्ण भारतामध्ये आहे काय आणि काय आहे यांचं काम? हे महाराष्ट्रातील आपल्या फक्त सध्याच्याला महाराष्ट्रात पथविक्रेता समितीची निवडणूक जाहीर केली. ते प्रकरण आपल्या उच्च न्यायालयाअंतर्गत होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला आदेश दिले कोर्टाने की आपली ताबडतोब ह्या म्हणजे तारखानुसार त्यांनी सांगितलं की इतक्या तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रात निवडणूक लावायची आहे. मग त्यानुसार पूर्ण जिल्ह्याला जसे आदेश आले त्यानुसार त्यांनी आपल्या तारखेनुसार निवडणूक शहर समिती पथविक्रेता निवडणूक 2024 जाहीर केली आणि त्यानुसार आपल्याला तारखा वगैरे त्यांनी दिल्या. त्याप्रमाणे आपण इथे जे आपले मुख्याधिकारी तथा तहसीलदार जे आहेत त्यांनी निवडणूक आयुक्त सहआयुक्त म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला आणि प्लस आपले सहआयुक्त निवडणूक राठोड सरांनी पण त्यांच्या दोघांनी मिळून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे निवडणूक आहे आपल्या लोहा शहरातील त्यानुसार जाहीर सूचना प्रत्येक पथविक्रेत्यांपर्यंत त्यांना जे निवडणुकीचे जे काही नियम रूल आहेत किंवा तारखा आहेत त्यानुसार त्यांना आम्ही ती माहिती पोहोचवली. शहरात जनजागृती केली, प्रसाद महाराज अजून बातमी न्यूज प्लस पेपरमध्ये वगैरे सर्वीकडे बातम्या देऊन आम्ही पर्सनली लाभार्थ्यांना कॉल केला आणि निवडणुकीसाठी अशा प्रकारचे नियम आहेत आणि ज्यांनी इच्छुक आहेत 2202 लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थ्यांनी निवडणुकीसाठी जर इच्छुक असेल तर आपले अर्ज दाखल करावे आणि त्यानुसार अशी शेड्यूल आहे म्हणून आम्ही ती माहिती दिली आणि त्यानुसार म्हणजे आरक्षण सोडत प्लस त्यांचे जे काही प्रमाणपत्र अर्ज आहेत छाननी वगैरे केली. नंतर मग त्याच्यात कोणते पात्र आहेत, अवैध म्हणजे आहेत अर्ज ते त्यानुसार उमेदवार आपण छाननी वगैरे करून पूर्ण प्रक्रिया जशी गव्हर्नमेंट आपल्या शासनाचे नियम रूल आहेत त्या नियम रूलला अधीन राहून त्यानुसार आपण निवडणूक बिनविरोध जाहीर केली आणि आज निवडणूक जे निवडून आलेले जे लाभार्थी आहेत आपले पदविक्रेते त्यांनी आज आपल्याला खूप चांगली जबाबदारी शासनाने दिलेली आहे. त्या जबाबदारी आणि नियम आणि अटीनुसार त्या पदविक्रेत्यांचं जे काही शासनाच्या नियमामध्ये बसणार आहे त्यानुसार त्यांना त्या योजना लाभ देणे प्लस त्या लाभार्थ्यांना ओळखपत्र स्थायिक जागा देणे आणि जे काही कर वगैरे काही असतील तर त्या कर वगैरे वसुलीमध्ये त्यांना कुठे स्थगिती देता येईल का याकडे लक्ष देणं प्लस त्यांना जे काही पथविक्रेते आहेत त्यांना काही अडचणी आहेत शासनानं काही मागायचं असेल तर त्यांनी एक त्यांचं पॅनल घेऊन त्यांनी आपले निवेदन वगैरे शासनापर्यंत पोहोचवू शकतात आणि इतर जशा निवडणुकीमध्ये बाकीचे नगरसेवक किंवा लोक हे करतात त्यानुसार त्यांनासुद्धा त्यांनी त्या गोष्टी त्यांना पालन करावं लागतील आणि त्यानुसार आपल्या लोहा शहरातील पथविक्रेत्यांना चांगलं जास्तीत जास्त शासनाचा लाभ देऊन त्यांना वेगवेगळ्या योजना फंड वगैरे घेऊन किंवा इथे लाभार्थ्यांसाठी चांगली सुखसुविधा
उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडावं लागेल. एकूण कितीची समिती आहे, किती जण आहेत? एकूण आपल्या 8 सदस्यांसाठी ही जागेसाठी आपण निवडणूक घेतलेली आहे आणि अध्यक्ष सचिव वगैरे सर्वजण मिळून आपले 20 सदस्य टोटल आहे. त्याच्यामध्ये आहेत मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी, अजून आपले जे कृषी विभागातील आहेत ते अधिकारी आणि इथले जे स्थायिक हे असतात आपले कार्यालयीन अधिशक, हां त्यांनी असे मिळून सर्व आपले 20 सदस्य आणि अध्यक्ष सचिव वगैरे मिळून असे 20 जणांची पूर्ण समिती आहे. हा पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ आहे 8 सदस्यांसाठी आणि जे अध्यक्ष सचिव आहे सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये शासनाने ते जाहीर केलेलं आहे. त्याच्या पुढे काय आहेत ते नियमानुसार शासनाच्या ॲक्टनुसार आम्ही पुढचे नियम पाळूया आणि सांगूया. मी ही जी समितीची निवड झाली, सर्व समिती एका जागी करणे, सर्वांचे डॉक्युमेंट व एक पॅनल तयार करणे, असे आपले लोहा शहरातील उद्योजक सय्यद सिकंदर यांनी हे पूर्ण पुढाकार घेतला. आज तुमची निवड झाली, काय सांगताल तुम्ही? जे लोहा नगर पत विक्रेती समितीची म्हणून आमची जे माझी निवड झाली, सर्वसाधारण गटामधून मी विजयी झालो, बिनविरोध निवडून आलो आणि आमचे जे सर्व जे सदस्य आहेत आमच्यासोबत आलेले, आम्ही सगळे टीम मिळून जे आमचे विक्रेता मतदार आहेत त्यांचा आम्ही विकास करू, त्यांच्या अडीअडचणी सोडू आणि ज्या शासनाच्या योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचू. हे तुमचं काम राहील, हे काम राहील. याच समितीमध्ये आपले पत्रकार DN कांबळे यांची पण निवड झाली. सर, काय सांगताल तुम्ही तुमची आज निवड झालेली आहे? महाराष्ट्र शासनाच्या वतीने पतविक्रेता संरक्षण समितीची निवडणूक नगरपालिकेने घातलेली आहे. त्या निवडणुकीमध्ये जो नियम घातले होते की 8 सदस्य निवडायचे होते आणि त्या 8 सदस्य निवडत असताना 6 सदस्य आम्ही या समितीमध्ये निवडून आलोत आणि ह्या समितीचे जे संघर्ष म्हणून जे पॅनल करीमसेट काल होतं, परंतु विविध पक्षाच्या वतीने हे कटलरी दुकान, जो रस्त्यावरले दुकान आहेत, अशा विविध ह्याच्यातून हा समितीची निवड झाली आणि माझंसुद्धा या रस्त्यावर कटलरी दुकान असल्यामुळे मी बी ह्या पतविक्रेत्याच्या नियमामध्ये बसल्यामुळे मी बी ह्या यादीमध्ये आलो आणि मी काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष असल्यामुळं मीसुद्धा ह्या निवडणुकीमध्ये प्रथमच सहभाग घेतला आणि सहभाग घेऊन माझीसुद्धा या पतविक्रेता समितीमध्ये बिनविरोध निवड झाली आणि निवड झाल्यानंतर जो शासनानं पतविक्रेत्यासाठी जे नियम ठरवून दिले आहेत की शासन इतर व्यवसायाला मोठ्या प्रमाणात लोन देतो, कर्ज देतो, परंतु रस्त्यावरल्या पतविक्रेत्याला शासन ग्राह्य धरत नाही, कर्ज देत नाही, ह्याच्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात त्यांची अडीअडचणी सोडवण्यासाठी बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज मागणी करू आणि इतर लोकाला जसं शासन महिनेवारी मानधन देतं त्याच धर्तीवर आम्हीसुद्धा ह्या पतविक्रेत्यांना, रस्त्यावरल्या लोकांनासुद्धा आम्ही 5,000 महिन्याला मागणी करून हे शासनाला पाठपुरावा करून अशा लोकांसाठी पतविक्रेत्या लोकांसाठी महिन्याला 5,000 मागणी करू आणि जे नियम येतील ते नियम पाळून आणि ह्या पतविक्रेत्यासाठी रस्त्यावरल्या उपजीविकी गाडीवाल्यांना जो शासनाचा फायदा होईल ते शासनाचा फायदा मिळून द्यासन आम्ही तत्पर समिती तयार राहील आणि शासनाने जे घालून नियम आहेत त्या नियमाचं आम्ही पालन करू. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते शरद पवार. काय सांगताल आपल्या गावातील जे गोरगरीब आहेत रस्त्यावर व्यवसाय करणारे, त्यांची निवड झाली, त्याबद्दल तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालात, काय सांगताल? आज आपल्या इथे बिनविरोध निवड झाली. आम्ही तसं करीम शेठ असतील, भीमराव पाटील शिंदे असतील, गंगाधर मामा असतील, नबी शेठ असतील, केतन किल्लारे असतील, आम्ही सर्वजण बसलोत आणि ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. ज्याचं हातावर पोट आहे अशा माणसाची जे निवडणूक इलेक्शन म्हणजे आपल्या निवडणुका मतदान न होता की जी प्रक्रिया बिनविरोध झाली पाहिजेत, त्या ज्याच्या अडचणी आहेत, ज्या बँकेच्या अडचणी आहेत, आता जे नवीन जे मंडळ आलेलं निवडून आहे त्यांनी त्यांना खूप खूप आमच्या शुभेच्छा पण राहतील. आमच्या ह्याच्यामध्ये आमचे काँग्रेसचे सेवादलचे शहर अध्यक्ष हे पण निवडून आलेले आहेत आणि सर्वांना माझ्या ह्याच्याकडून सर्वांना शुभेच्छा राहतील आणि त्यांनी या ज्या हातगाडी असतील, तुमचे जे रस्त्यावरचे जे दुकानदार असतील, त्यांना जे शासनाच्या जे सुखसुविधा उपलब्ध करून द्यावा ही म्हणजे यावेळेस मी नम्र विनंती करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. आपल्या शहरातील ज्येष्ठ नागरिक आहेत, नेहमीच ते पतविक्रेते गाड्यावाल्यांसोबत राहतात, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर या समितीच्या अगोदर त्यांचं कार्य त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत, आपल्यासोबत आहेत, काय सांगताल तुम्ही या समितीबद्दल शुभेच्छा देण्यासाठी आलात? या समितीची निवड झाल्याबद्दल पहिल्या सगळ्यात अगोदर मी नगरपालिका आणि आमचे इतरे डिप्टी CO राठोड साहेब आणि
निवड मंडळाच्या ताई अध्यक्षा करीम सेठ, आमचे शरद पवारजी, जे जे मान्यवर या निवडून आलेल्या सदस्याला सहकार्य केलं त्यांचं पहिले प्रथम आभार मानतो. आज केंद्राकडून म्हणा की निवड मंडळाकडून म्हणा, ही जी समिती नेमण्यात आली आणि गावात खबर आली प्रत्येक नगरपंचायतीला किंवा नगरपालिकेला ते खबर आली, त्याबद्दल फॉर्म भरा आणि त्याचं इलेक्शन होईल. पण त्यानुसार काही जणांनं फॉर्म भरले, कोणाचे आवेद ठरले असतील, कोणाचे नसतील, कोणाचे कागदपत्र पूर्तता करणं झाली नसेल, म्हणून या 8 जणांची बिनविरोध निवड झाली. त्याच्याबद्दल या नगरपालिके 8-6 जणांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल या कार्यालयाचं मी अभिनंदन करतो. आणि पुढील या मंडळानं ज्या फल विक्रेत्या पतविक्रेत्यांना जे सहकार्य करायचं ते नियमित करावं, त्याच्या अडीअडचणी सोडवाव्या आणि तुमचे दुकान लावण्यामध्ये मागील दुकानदाराला त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी आणि सदैव समृद्ध व्हावं. आणि त्याचे जे मंडळाचे जे अधिकारी आहेत शासन, त्यांना ते पतविक्रेत्याला वेळोवेळी कर्जसहाय्य किंवा मानधन कसं उपलब्ध होतं हे मार्गदर्शन करून त्याला स्वावलंबी बनवावं. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. सबंध महाराष्ट्रामध्ये पतविक्रेता, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतीमध्ये हे निवडणुका झालेल्या आहेत आणि ही निवडणूक मुंबईमध्ये ह्या निवडणुकीसाठी मतदान झाले, अनेक जागी ही निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे आणि हीच त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरामध्ये ही निवडणूक बिनविरोध झाली आणि ही नवीनच निवडणूक असल्यामुळे अधिक माहिती सर्वसामान्यांना ह्या निवडणुकीसंदर्भात नव्हती, तरी पण प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात आली होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत, माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज मनियार, कॅमेऱ्याच्या पाठीमागे माझे सहकारी मित्र वेदांत कोंडावार, लोहा.